शिंदे सरकार के शपथ ग्रहण के दूसरे दिन मराठवाड़ा में शिवसेना एक्शन मोड में आ गई। बीड में आज शिवसेना पदाधिकारियों की आपात बैठक हुई। इस बैठक में शिवसेना को फिर से मजबूत करने और बागियों को सबक सिखाने के मुद्दे पर चर्चा हुई। इस बीच जब बैठक चल रही थी, चंद्रकांत खैरे को शिवसेना नेता सुभाष देसाई का फोन आया। शिवसेना नेताओं की कल मुंबई में आपात बैठक बुलाई गई है। राउतांना संजय राऊत साहेबांना ईडी नोटीस नाही, स्वतः शरद पवार साहेबांना ही नोटीस आली इन्कम टॅक्सची। म्हणजे हे असे म्हणजे रिव्हेंजफुल ॲटिट्यूड ठेवू नये माणसाने। राजकारणात ते पूर्वी नव्हतं, आता ते सुरू झालं। एकीकडे बंडखोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी बदले का बदला असं काय वाटतं? आम्ही आई जगदंबेचे शक्तिस्थानासाठी मानणारे लोक आहोत। मी तुम्हाला या ठिकाणी जगदंबा कधीही त्या ठिकाणी अशा गद्दारांना माफ करत नाही इतकं सांगतो। या बंडखोरांना काय धडा शिकवायचा? नाही, जनता शिकवणार, आम्ही नाही शिकवणार। आम्ही आमच्या पद्धतीने करू, पण जनता त्यांना धडा दाखवून आत्तापर्यंत शिवसेनेतून फुटून गेलेली जी अवस्था काय झाली तुम्ही ऑब्झर्व करा। निलंबित केली का बंडखोर आमदार? नाही, आता ते कायदेशीर होईल। आता उद्या पण मला अर्जंट आता फोन आला होता सुभाष देसाई म्हणतो की उद्या 12:30 वाजता मीटिंग शिवसेना फोन लावली, चाललो आम्ही तिकडे।